एक तर मुळामध्ये असले जे विषय आहेत, एक समारंभासाठी आम्ही तेवढ्यापुरते एक दिवस असतो आणि नंतर आम्ही वर्षभर विसरतो. निदान या नाटकाच्या निमित्तानं हा प्रश्न वारंवार लोकांच्या समोर येईल, त्यामुळे एक वार्षिक प्रयोग असतो तसा न होता तसे वारंवार प्रयोग होऊ देत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सरळ कानाकोपऱ्यामध्ये सगळ्यांपर्यंत हा प्रश्न पोचला पाहिजे. जोपर्यंत मी तिथे राहत नाही आणि तिथलं भोगत नाही तोपर्यंत मला त्यातल्या वेदना माहिती नसतात आणि मला त्या वेदनांची काही देणं घेणं नसतं. म्हणजे आता दुष्काळाचं जे स्वरूप आहे तसंच त्यांचा दुष्काळ हा लांबलेला आहे. 58 वर्ष झाली असतील, 57 झाली असतील जी, पण जोपर्यंत त्या दुष्काळाचा भाग आम्ही होत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि ही वृत्तीच आहे आमची. आम्ही ज्यावेळेपर्यंत सत्तेत नसतो तोपर्यंत आम्हाला हा प्रश्न हाताळावासा वाटतो, सत्तेत आल्यानंतर आम्ही सोयीस्करपणे हा विसरतो. पण नाईलाज आहे, आम्ही असेच आहोत आणि आम्ही असेच असणार आहोत. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कुठेतरी हा नाटक म्हणून विषय घेतलेला आहे. सुबोध एक प्रयोग का होईना तू करतोयस शुभारंभाचा. केंकरे नावाचे इथे एक महान दिग्दर्शक बसलेले आहेत स्टेजवर, त्यांना मी वारंवार सांगितलेलं आहे की मला कधीतरी नाटकात काम करायची इच्छा आहे, तुम्ही पाहिजे तर त्याच्यासाठी माझी परीक्षा घ्या, ऑडिशन द्यायला मी तयार आहे. वयानं माझ्यापेक्षा ते, म्हणजे त्यांचे वडील हे आमचे प्रोफेसर होते, पण तुमच्या वडिलांइतकाच तुम्हाला मान देतो आम्ही. कधी जमलं तर विचार करा. आम्ही सुद्धा एखादा प्रयोग करू शकलो असतो, आम्ही सुद्धा एखादा प्रयोग करू शकतो. सारम बाइंडर वगैरे आता म्हटलं का करायचं, नवीन काहीतरी तू इतकी छान नाटकं करत असतो, काटकोन त्रिकोण सारखी इतकी सुंदर नाटकं आहे, त्यामुळे तसं एखादं कुठलं तरी छान नाटक असेल तर मला सांग, मी मम्मी करेन. झालंच पाहिजे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र माहिती आहे तुझं नाव काय? संयुक्त महाराष्ट्र म्हणजे हा महाराष्ट्र वेगळा होण्यासाठी त्यावेळेचा एक नारा होता, घोषणा होती की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आणि मग तो झाला. पहिले द्विभाषिक होतं, मग नंतर हे सेपरेट झालं. आपण वेगळा वर्ग घेऊया का याच्यासाठी? आपल्याला माहितीच नाही नेमकी ही चळवळ काय आहे, त्यामुळे हे नाटक पाहायला ये. तू तुला निश्चितपणे आमंत्रण दिलं जाईल आणि मग तुझ्या लक्षात येईल की झालंच पाहिजे म्हणजे काय. मला एक प्रामाणिकपणे आत्ता इथे आहातच तर तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी एक नाठाण नाना म्हणून मी वैयक्तिक आमचं आम्ही एकत्र असतो त्यावेळी आणि आम्ही तिथे बोलतो ते आणि मी ज्यावेळी हे सगळे असतात त्यावेळी तुम्ही माझ्याकडे एक नट म्हणून, एक काहीतरी जबाबदार नट म्हणून काहीतरी अपेक्षा असतात त्यावेळी मी तुमच्यासमोर बोलतो तो. याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. वैयक्तिकरित्या आम्ही जे बोलतो ते आमच्यात असतं. तिथे जर तू कॅमेरा लावलास आणि जर बोललास की नाना हे असं कसं बोललं तर आम्ही बोललो, पण इथे बोलत असताना मी ते पाळायचे असतात नियम. आणि जर तसे कोणी पाळत नसेल तर त्याचं त्याला प्रायश्चित्त बाकीची मंडळीच देत राहणार आहे, त्यामुळे त्याला सरते शेवटी चांगलं काय वाईट काय हे तुला मला कळत असतं रे.